ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांचं उमलतं नेतृत्व संपवण्याचा कुटील डाव भाजपमधील नेत्यांनीच रचला होता असा खळबळजनक आरोप महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी केला. यापूर्वी गटनेते चेतन नरोटे यांनी काँग्रेस पक्षाच्या कुचननगर शाखा उद्घाटन प्रसंगी असंच वक्तव्य करून सर्वत्र खळबळ माजवली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा हे वक्तव्य माध्यमांसमोर केलं. तत्कालीन सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या आजच्या परिस्थितीला भाजपातील दोन नेत्यांना जबाबदार धरत गेल्या 8 महिन्यांपासून हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होऊनही सुरेश पाटील यांना नेमकं विष कोणी दिलं, कोण आहे यामागचा सूत्रधार, हे मात्र अद्याप सर्वांसमोर येत नाही. सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपचंच सरकार आहे, तरीही भाजपमधील एक ज्येष्ठ नगरसेवक तथा नेत्यावरील विषप्रयोगाचा उलगडा होत नाही ही दुर्दैवी बाब आहे असंही चेतन नरोटे यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सर्व पक्षीय मिळून एकमताने ठराव झाला की सुरेश पाटलावर जे विषबाधा झाले त्या आरोपीला पकडण्यात यावं. आणि मी आज खुलं आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता असताना आज जर आरोपी मिळत नसेल आणि सुरेश पाटलांच्या घरच्याला सुरेश पाटलाला न्याय मिळत नसेल तर त्याच्यापेक्षा आमच्या सगळ्याच्या मनामध्ये एक मोठी खंत आहे. तर मी विनंती करतो एक ज्येष्ठ नगरसेवक काँग्रेसचा गटनेता की सुरेश पाटलावर जे अन्याय झालाय, सुरेश पाटलांच्या घरावर जो अन्याय झालाय किंवा त्यांच्या प्रभागातल्या नागरिकांवर अन्याय होत आहे, तर यांची सत्ता जर ग बसून आज पालकमंत्री असेल, त्यांचे सर्व नगरसेवक असेल, या सगळ्यांनी सुरेश पाटलावर झालेला अन्यायाचा छडा लावा हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सुरेश पाटील यांच्या घरच्या लोकांच्या तसंच प्रभागाच्या लोकांच्या आशीर्वादानं ते यामधून सुखरूप बचावले असले तरी हा प्रकार याच जनतेसमोर येऊन याचा पर्दाफाश करत त्यांना न्याय मिळायला हवा, अन्यथा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोलापुरातून मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही चेतन नरोटे यांनी दिला. पक्षातील वाद आणि दोन मंत्र्यातला वाद त्यांच्याच बऱ्याच लोकांच्या तोंडून येत आहे, त्यामुळे मी आम्ही कुणाचं नाव घेण्यापेक्षा आम्ही सीबीआयकडे चौकशी द्यावं किंवा मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावं अशी आमची विनंती आहे. की सत्ता तुमची आहे, सुरेश पाटलाला कोण विष दिलंय, सुरेश पाटलावर ज्या पद्धतीनं एक खुनाचा प्रयत्न झालाय, सुदैवाने त्यांच्या घरच्या आशीर्वादाने व त्यांच्या प्रभागातल्या जनतेच्या आशीर्वादाने ते वाचल्यात, पण याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, याच्या माग त्यांना विष घालणारा कोण आहे, ह्याचा छडा लावण्यासाठी मी दोन्ही मंत्र्यांच्या ठिकाणी आवाहन करतो की या सत्ता तुमची असताना आणि सिनियर नगरसेवक जे 5 टक्के झालेले निवडून येतात त्यांचा छडा लागत नाही, तर सर्वसामान्य जनतेने कुणाकडे जायचं, कुणाला न्याय मागायचा असं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे. सुरेश पाटील हे सध्या पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यामधील विषप्रयोगाला 8 महिने लोटले तरी यामधील आरोपी सापडत नाहीत किंवा या प्रकरणाचा छडा लागत नाही. याबरोबरच पुणे येथील रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी भाजपचे नेते किंवा पदाधिकारी जातही नसल्यानं ते खचले आहेत. यातूनच त्यांनी मला न्याय मिळवून द्या हो असा आर्त टाहोही इन सोलापूर न्यूजशी बोलताना फोडला.